आज काय अवस्था आहे बघा, हे पक्ष म्हणतात आम्ही आता आळीपाळीने या ठिकाणी प्रधानमंत्री बनवू। त्यांना विचारलं तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण, ते म्हणतात आळीपाळीने प्रधानमंत्री बनवू। मी म्हटलं आता आळीपाळीने बनवायचं तर पहिला कोण ते सांगा। मला असं वाटतं आता ते म्हणतील आम्ही घंटा खुर्ची खेळू, एक खुर्ची ठेवू, त्याच्या भोवती आमचे सगळे नेते हे गिरका घालतील आणि मग जो त्या खुर्चीवर बसेल त्याचा पहिला नंबर, मग तो आउट, मग पुन्हा घंटा खुर्चीच्या बाजूला फिरतील, मग जो दुसरा बसेल त्याचा नंबर। असे पाच वर्षात पाच प्रधानमंत्री बनवण्याचा विचार यांच्या मनामध्ये आहे, पण यांचे हे इरादे भारतातली जनता, पुण्यातली जनता, महाराष्ट्रातली जनता कधीच पूर्ण होऊ देणार नाही। कारण महाराष्ट्रानं ठरवलंय, अरे आज छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राने ठरवलंय महाराष्ट्र केवळ एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहील आणि तो व्यक्ती म्हणजे कोण 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 कोण। मग लक्षात ठेवा, पुण्यामध्ये मोदीजींचं चिन्ह कमळ आहे, शिरूर बारामतीमध्ये मोदीजींचं चिन्ह घडाळ आहे आणि मावळमध्ये मोदीजींचं चिन्ह प्रभू श्रीरामांचा धनुष्य बाण आहे। मोदीजींना थेट वोट हे आपल्या या चार उमेदवारांना मत दिलं की आपलं मत थेट मोदीजींपर्यंत पोहोचणार आहे।